नमस्कार, नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना कळविण्यात येते की नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांगांचे अनेक सवलतीची माहिती मिळावी म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांग मित्र ॲप ची 14 जुलैपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. 2 वेळेस माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी वेळापत्रक देऊनसुद्धा आपल्या गावामध्ये दिव्यांगांना माहिती देऊन दिव्यांगांचे कागदपत्र किंवा त्या ॲपमध्ये नोंदणी केलेली नाही अशा सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या पंचायत समितीकडे रीतसीर तक्रार नोंदवावी आणि त्यांची ओसी घेऊन संघटनेकडे सादर करावी. कारण का दिव्यांगांना अनेक सवलती मिळाव्यात म्हणून आपल्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, तालुका स्तरावर गटविकास अधिकारी, तहसीलदार साहेब आणि विस्तार अधिकारी आणि जिल्हा परिषद जिल्हा लेवलवर जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा उपजिल्हाधिकारी साहेब, समाज कल्याणाधिकारी, दिव्यांग आयुक्त साहेब आणि नगरपंचायतला नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सर्वांची नेमणूक करून त्यांना वेळोवेळी सूचना देऊनसुद्धा अनेक दिव्यांग बांधवांची दिव्यांग मित्र ॲपमध्ये गावागावामध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही किंवा दिव्यांग बांधवांना ह्यांची माहिती दिली नसल्यामुळे अनेक दिव्यांग बांधव या दिव्यांग ॲपपासून वंचित राहत आहेत. तरी दिव्यांग बांधवांनी ज्या गावामध्ये सूचना दिलेली नसेल, जे दिव्यांग ह्या दिव्यांग मित्र ॲपपासून वंचित राहत असतील अशा दिव्यांग बांधवांनी रीतसीर तक्रार गटविकास अधिकारी ह्यांच्याकडे करून त्यांची दिव्यांग मित्र ॲपमध्ये नोंदणी का करण्यात आली नाही आणि त्या दोषीवर योग्य ते कारवाई करण्यात यावी असे लेखी पत्र देऊन त्यांची ओसी घेऊन ती ओसी आपल्या संघटनेकडे सादर करावी. आपण त्याबद्दल योग्य ते शासन दरबारी न्याय मागण्याचा आपण प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.